वरुड तालुक्यांतर्गत येत असलेल्या बेनोडा शहीद येथील रहिवाशी हरिश्चंद्र संपतराव वाघ यांच्या घरातील विहिरीला अचानकपणे मागील 4 दिवसांपासून अतिशय गरम पाणी येत असल्याने परिसरातील नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. पाच वर्षांपूर्वी खोदलेल्या विहिरीत सामान्य तापमानाचे पाणी येत होते. या विहिरीचे पाणी घरकाम तसेच पेयजल म्हणून सुद्धा वापरले जात असे. मात्र 4 दिवसांपासून अचानकपणे गरम पाणी येत असल्याने नागरिकांनी निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे. योगायोगाने विहिरीला लागूनच एक दर्गा असल्याने हा काहीतरी दैवी चमत्कार असल्याचा अफवा सुद्धा पसरायला लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच बेनोडा ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यांनी भेट देऊन महसूल विभागाला माहिती दिली. त्या अनुषंगाने तहसीलदार यांनी पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना घटनास्थळी पाठवून पाण्याचे नमुने भूगर्भशास्त्र विभागाकडे तपासणीसाठी पाठविले असून अहवाल येईपर्यंत सदर विहिरीचे पाणी वापरण्यास मनाई केली आहे. भूगर्भातील जलप्रवाह दिशा बदलवित असताना ते गंधकाच्या साठ्याच्या संपर्कात आल्याने भूजलाचे तापमान वाढते हे नैसर्गिक आहे असं मत भूगर्भशास्त्र अभ्यासक बेनोडा येथील दीपक फरकाळे यांनी मांडले आहे. संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी.